मेहकर तालुक्यातील विश्वीमध्ये जिल्हा परिषद शाळेत सर्व शासकीय कर्मचारी हजर असताना 36 वर्षीय शेषराव शामराव तिकाळ याला मारहाण करण्याची तक्रार ग्रामपंचायत शिपाई गोविंद हरिश्चंद राठोड यांनी जिल्हा अधीक्षक बुलढाणा तसेच डोणगाव पोलीस स्टेशन येथे दाखल केली. आपल्या कॅम्प कधी झाला? 18 तारखेला. इथं कोण कोण हजार कॅम्प? सर्व कार्यकारी अधिकारी सर्व होते. कोण कोण होतं? पण शिक्षक शिक्षक लोक ग्राम अंगणवाडी सेविका तिकडे बाहेर होत्या. हे सर्व असताना आपल्याला मारहाण कोण केली? तंटामुक्ती अध्यक्ष त्याच्या ग्रामपंचायत शिपाई. आपण तक्रार कोणाकडे केली? तक्रार डोणगाव पोलीस स्टेशनला काल तक्रार दिली. ते म्हणत नॉमिनल रिपोर्ट घेतो आम्ही. तुमचा रिपोर्ट लय चालत नाही, तुम्ही घरी जा, मग आम्ही नंतर चौकशी करू आणि पाहू काय. हा व्यक्ती अपंग असून हा नागरिक लस घेण्यापासून वंचित आहे. संपूर्ण शासकीय कर्मचारी बघायची भूमिका घेत होते. सरपंच, तलाठी, आरोग्य विभाग आणि गावातील तंटामुक्त अध्यक्ष तसेच शासकीय शाळेतील शिक्षक यांच्या समोर हा प्रकार झाला असून या सर्व कर्मचाऱ्यांनी योग्य पाऊल उचलले नाही. त्यामुळे उपविभागीय अधिकारी गणेश राठोड मेहकर यांनी चौकशी करून नागरिकाला मारहाण करणारा व्हिडिओ व्हायरल झाला. डोणगाव पोलीस स्टेशन आणि शासन काय कारवाई करते याकडे नागरिकांचे लक्ष वेधले आहे. कुठेतरी हुकुमशाही दादागिरी हा प्रकार विश्वी येथे 18 नोव्हेंबरला बघायला मिळाला असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यावर प्रशासन यांनी कारवाई करण्यात यावी अशी मागणी गावातील नागरिक उपस्थित राहून करीत आहेत. आपण या शाळेत शिक्षक आहात, प्रभारी पद आपल्याकडे आहे का? आज आमचे मुख्याध्यापक सुट्टीवर असल्यामुळे परभार महाकडे आहे. मग तो 18 तारखेला प्रकार झाला, तो आपल्याला आपल्या समोर झाला का? आम्ही इथे लसीकरण म्हणजे ऑनलाईन करत होतो बाजूला आणि ते इकडे प्रकरण झालं. ते तिकडे आवाज वगैरे सुरू होत नाही, आम्ही इकडे बसलो. शाळेच्या आवारात झाला का बाई? आवारामध्ये झाला शाळेच्या. यामध्ये योग्य पाऊल उचललं का आपण? नाही, आम्ही ऑनलाईन करत होतो ना, आम्ही उठायच्या अगोदरच मग ते तिकडे निपटानिपटी झाली होती त्यांच्या. आपलं नाव काय? मी संजय भंडारे, शिक्षक आहे जिल्हा परिषदमध्ये. आपल्या या शाळेमध्ये आणि सरकारी दवाखान्यामध्ये दोन ठिकाणी कॅम्प होते. इथं कोवॅक्सिनचा कॅम्प होता, तिकडं कोविशिल्डचा कॅम्प होता. तर मी भंडारे सर, तोंडे सर आणि अंगणवाडी सेविका लोखंडे मॅडम आम्ही तिघंजण तिकडे होतो. पण आम्हाला इथं काय प्रकरण झालं ते काही माहीत नव्हतं. आपण ऑडिट केलं का सर यांचं? हो, त्यांचं म्हणजे काय झालं, ऑनलाईन करायच्या अगोदरच त्यांचे त्या ठिकाणी बोलाचाली झाली आणि आमच्या टेबलच्या मागं त्यांची धरपकड वगैरे झाली तिथे. मेकरहून दीपक देशमुख, सिटी न्यूज प्रतिनिधी.